Clinical pharmacy is defined as branch of pharmaceutical science, which is dealing with utilization of pharmacist knowledge, skills, and judgment related to biomedical and pharmaceutical science to prove the safety and the cost of precision of drug uses in the patient care. The clinical pharmacy, firstly, has several branches ahead. Firstly, you have to define pharmacist, community pharmacist, that is the person or the pharmacist who work in community pharmacy is known as community pharmacist. The pharmacist who is work in the hospital pharmacy is known as hospital pharmacist. Then clinical pharmacist. Then इंडस्ट्रियल फार्मासिस्ट ह्या ज्या ब्रांचेस आहेत जो फार्मासिस्ट ह्या ब्रांचेस मध्ये वर्क करतो दॅट फार्मासिस्ट इज नोन ऍज ती जी ब्रांच आहे त्या ब्रांचचा फार्मासिस्ट अशी डेफिनेशन तुम्हाला फर्स्टली राईट डाऊन करायची आहे सगळ्या ब्रांचेस मध्ये ओके 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 मॅम यस मॅम ओके मॅम ओके मॅम ओके मॅम ओके मॅम देन कम्युनिटी फार्मसी क्लिनिकल फार्मसी बघत होतो आपण राईट क्लिनिकल फार्मसी इट इज डिफाइंड एज इट इज ब्रांच ऑफ फार्मास्युटिकल सायन्स फार्मास्युटिकल सायन्सची ही एक ब्रांच आहे अँड विच इज डीलिंग विथ म्हणजे इन दिस ब्रांच देअर इज स्टडी ऑफ युटिलायझेशन ऑफ फार्मासिस्ट नॉलेज दॅट इज यूज ऑफ फार्मासिस्ट नॉलेज फार्मासिस्ट स्किल अँड जजमेंट रिलेटेड टू बायोमेडिकल अँड फार्मास्युटिकल सायन्स म्हणजे बायोमेडिकल आणि फार्मास्युटिकल सायन्स जे आहे त्याच्या रिलेटेड जे स्किल्स आणि त्याचं जजमेंट आहे दिस इज डन इन दिस क्लिनिकल फार्मसी क्लिनिकल फार्मसी ही ब्रांच आहे इट इज ब्रांच ऑफ फार्मास्युटिकल सायन्स विच डील्स विथ युटिलायझेशन दॅट इज यूज ऑफ फार्मासिस्ट नॉलेज स्किल अँड जजमेंट रिलेटेड टू बायोमेडिकल अँड फार्मास्युटिकल सायन्स टू प्रूव्ह द सेफ्टी हे जजमेंट कशासाठी असतं टू प्रूव्ह द सेफ्टी ऑफ ड्रग ओके अँड ऑल्सो कॉस्ट अँड प्रिसिजन ऑफ द ड्रग युजेस इन द पेशंट केअर म्हणजे पेशंटच्या केअरसाठी त्या बायोमेडिकलचा किंवा बायोमेडिकलचा ड्रग्सचा हाऊ दे आर सेफ ते सेफ आहेत का त्याची कॉस्ट किती आहे देन प्रिसिजन युजेस ऑफ दिस ड्रग त्या ड्रगचा यूज तो किती बेनिफिशियल आहे पेशंट केअरसाठी दिस पॉइंट्स आर स्टडीड इन दिस ब्रांच So it is branch of pharmaceutical science which deals with utilization of pharmacist knowledge. Pharmacist kya knowledge so utilization hota tacha skills ani je biomedical ani pharmaceutical biomedicals ja ahe ani pharmaceutical science yacha related je skills ani judgment ahe they are done under this clinical pharmacy and that judgment and skills are utilized for to prove the safety of drug cost of drug that drug ki safety effectiveness je hai to determine karnyasathi ti prove karnyasathi apan judgment and skill hi branch work karte then goal of clinical pharmacy firstly the pharmacist who is work in the clinical pharmacy is known as what क्लिनिकल फार्मसी दिस पॉइंट रीड अंडर दिस गोल इन विच टू प्रमोट द करेक्ट अँड अप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिकल प्रोडक्ट अँड डिवाइस मेडिकल प्रोडक्ट करेक्ट आणि अप्रोप्रिएट यूज हवा याच्यासाठी क्लिनिकल फार्मसी प्रमोट करते दिस ऍक्टिव्हिटी एम्स दॅट इज क्लिनिकल फार्मसी एम्स दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लिनिकल फार्मसी फर्स्ट वन मॅक्झिमम द क्लिनिकल इफेक्ट ऑफ मेडिसिन मेडिसिनचे क्लिनिकल इफेक्ट किती आहेत हे एम आहे दॅट इज ऑब्झर्व ऑर टू प्रमोट maximum clinical effect of this medicine
then minimize risk of treatment produce adverse event. जे ड्रग जे ट्रीटमेंट ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतो ऍडव्हर्स इव्हेंट देतो त्याचे साइड इफेक्ट आहेत असे ड्रग्स आहेत ते मिनिमाइज करायचे मीन्स मिनिमाइज द रिस्क ऑफ ट्रीटमेंट इंड्यूस्ड मीन्स प्रोड्यूस्ड जे ड्रग ट्रीटमेंट साइड इफेक्ट ऍडव्हर्स इफेक्ट ऑब्झर्व होतात ते ड्रगचं प्रिस्क्रिप्शन किंवा डिस्पेन्सिंग मिनिमाइज करायचं दिस इज एम ऑफ क्लिनिकल फार्मसी देन मिनिमाइज द एक्सपेंडिचर्स फॉर फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे जे ड्रग्स आपण घेतो ते ड्रग्स ऍक्ट ऑन फार्माकोलॉजी मीन्स देर इज अगेन टू ब्रांचेस फार्माकोकायनेटिक अँड फार्माकोडायनॅमिक इन फार्माकोकायनेटिक देर इज स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन अँड मेटाबॉलिझम ऑफ दिस ड्रग अँड इन डायनॅमिक मेकॅनिझम म्हणजे त्या ड्रगची ऍक्शन काय आहे त्याचा थेरापेटिक इफेक्ट काय आहे तर इट विल बी मिनिमाइज बाय क्लिनिकल फार्मसी दीज आर द गोल्स ऑफ क्लिनिकल फार्मसी देन सेकंड वन कम्युनिटी फार्मसी ए कम्युनिटी फार्मसी इज अ फार्मसी that deals with directly people community manje society okay okay the community pharmacy manje ji apli society ahe in this society jo pharmacist manje the pharmacist who work in or who play role in the community pharmacy is known as community pharmacist then a community pharmacy is a pharmacy that deals with directly with public in local area manje peoples ahe tya peoples barobar directly communication ja pharmacist asto that pharmacist is known as community pharmacist sound is audible to all yes ma'am yes ma'am yes ma'am madam azun ekda repeat kara na konta point community pharmacy ha apan tos discuss kartoy at the end of lecture je apan whole lecture madhe ghetlo ta apan discuss kare tar ओके कोमल साठे व्हाट इज प्रॉब्लेम सॉरी मॅम नो प्रॉब्लेम तर फर्स्टली आपण ह्या ज्या ब्रांचेस आहेत ना आपण साइड बाय साइड वन बाय वन स्टडी करूयात ऍट दी एंड जी समजली नाही तुम्हाला ती आपण रिपीट करूयात ओके ओके मॅम जर आपण एकच तिथे रिपीट करत बसलो तर मग ह्या सगळ्या राहतील ना At the end, जी समझली नहीं थी बेचारा ओके मैम ओके मैम कम्युनिटी फार्मासिस्ट मीन्स द फार्मासिस्ट हू प्ले रोल इन द कम्युनिटी फार्मसी और हू डीड देअर वर्क इन डन देअर वर्क इन कम्युनिटी फार्मसी इज नोन एज कम्युनिटी फार्मासिस्ट कम्युनिटी म्हणजे सोसायटी असं लक्षात ठेवा जे आपल्या लोकल एरियामध्ये जो फार्मासिस्ट वर्क करतो by counseling that pharmacist is known as community pharmacist a community pharmacy is a pharmacy that deals with directly people in the local area cha people barobar directly je communication karto counseling karto that is it occurs in the community pharmacy it has responsibility including compounding counseling checking dispensing of the prescription drugs to the patient with the care accuracy and legality in this point prescription maithi hai what is prescription any idea how are you
प्रिस्क्रिप्शन एनी आइडिया यस सर नो माहिती आहे की नाही नो यस नो मॅम यस मॅम यस प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय नो मॅम डॉक्टर्स आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर्स जे आपल्याला आपल्याला ज्या मेडिसिन घ्यायच्या आहेत त्या मेडिसिन राईट डाऊन करून देतात राईट आणि ते तुम्ही घेऊन मेडिकल स्टोअर मध्ये जाता हँड रिटन ऑर्डर प्रिस्क्रिप्शन एक चिठ्ठी म्हणतो आपण ही घेऊन आपण कोणाकडे जातो मेडिकल मध्ये तर जी डॉक्टरने लिहून दिलेली जी हँड रिटन ऑर्डर आहे दॅट हँड रिटन ऑर्डर इज नोन ऍज प्रिस्क्रिप्शन यस मॅम The prescription, it is a handwritten order given by physician, that is doctor, to the patient. This is known as prescription. And on this prescription, the pharmacist play a major role. मग ते pharmacist ते prescription घेतो, after that look out this prescription and dispensing process start होते. Dispensing म्हणजे ते drug किंवा ते जे काही मेडिकलमेंट्स आहेत डोसेज फॉर्म्स आहेत त्या प्रिस्क्रिप्शन वर त्या हँड रिटन ऑर्डर वर फिजिशियन लिहून दिलेले ते मेडिकल म्हणजे फार्मासिस्ट डिस्पेन्स करतो दॅट इज प्रिस्क्रिप्शन सो इट हॅज म्हणजे क्लिनिकल फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आपण ती बघतोय त्याच्यामध्ये फर्स्टली कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग माहिती आहे तुम्हाला कंपाऊंडिंग इट इज prepare of this dosage form or formulate the dosage form the compounding compounding म्हणजे ती compounding आणि dispensing compounding already medical मध्ये available असतं compounding करूनच prescription dosage form ठेवलेले असतात ना medical मध्ये next step राहते dispensing ची तर ज्या वेळेस physician doctors handwritten order देतात that is prescription देतात at that time तो pharmacist ती प्रिस्क्रिप्शन ऑर्डर जे ड्रग्स दिले त्याच्यामध्ये दॅट इज प्रिस्क्रिप्शन ड्रग तो काय करतो डिस्पेन्स करतो फर्स्टली कंपाऊंडिंग देन काउन्सिलिंग चौकशी करणे चेकिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन ड्रग प्रिस्क्रिप्शनचे ड्रग जे आहे डॉक्टरांनी लिहून दिलेले ड्रग्स ऑडोसेज फॉर्म तर इट विल बी चेकिंग चेकड देन डिस्पेन्स्ड बाय द क्लिनिकल फार्मासिस्ट ड्रग्स टू मेंटेन आणि पेशंटची केअर accuracy of this medicines he maintain karayche clinical pharmacist ne so clinical pharmacist have major role in the directly counseling in the people who are in the local area and it has a responsibility during compounding counseling checking and dispensing of the prescription to the patient with the care accuracy mhanje je doctor ne prescription dile the accurately safely त्या पेशंटला डिस्पेन्स करायचं दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लिनिकल फार्मा कम्युनिटी फार्मासिस्ट ऍक्च्युली ऑल फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही हा पॉइंट तुम्ही इन एव्हरी ब्रांच मध्ये फार्मासिस्टचा रोल आहे त्याच्यामध्ये हा पॉइंट तुम्ही लिहू शकता ओके 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 मॅम ओके मॅम इन फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की डिस्पेन्सिंग काउन्सिलिंग जे मेडिसिन आलेत ते फर्स्टली काउन्सिलिंग करायचे पेशंट बरोबर डे टाइम कोणते घ्यायचे नाईट टाइम कोणते घ्यायचे देन हाऊ मच मेडिकेशन म्हणजे किती डोस घ्यायचा आहे ते डिस्कस करतोय फार्मासिस्टचाच तो रोल आहे ऑफकोर्स तो ऑल ब्रांचेस मध्ये सेम राहणार देन सेकंड कम्युनिटी फार्मसी मीन्स एनी प्लेस अंडर डायरेक्ट सुपरविजन ऑफ फार्मासिस्ट वेअर प्रॅक्टिस ऑफ फार्मसी अकर्स or where prescription orders compounded and dispensed other than hospital pharmacy or limited service pharmacy म्हणजे community pharmacy जे आहे याच्यामध्ये काय केलं जातं it is a place under direct supervision of pharmacist pharmacistच्या supervision मध्ये जे drugs आहेत prescription drugs जे handwritten order prescription means handwritten order which is given by physician to the pharmacist through patient घेऊन जातो तो pharmacist कडे right yes ma'am right. yes ma'am ma'am the pharmacist practice occurs when prescription orders are compounded and dispensed त्या compound केल्या जातात compound means to prepare and dispensed means to distribute or to send or to given to the patient other than hospital pharmacy
और लिमिटेड सर्विस फार्मसी. हॉस्पिटल फार्मसी मध्ये हे कुठे होतं? तर हॉस्पिटल मध्ये एक मेडिसिन मेडिकल स्टोअर असतं तिथं होतं. बट कम्युनिटी फार्मसी मध्ये तो फार्मासिस्ट लोकल एरिया मध्ये म्हणजे काउन्सिलिंग करून जातोय, म्हणजे दे आर विथ फार्मासिस्ट, फार्मासिस्टच्या बरोबर असणार आहेत. लोकल इन द लोकल एरिया द फार्मासिस्ट इज the community pharmacy means the place under the direct supervision of pharmacist where piece of pharmacy occurs or प्रिस्क्रिप्शन ऑर्डर. म्हणजे कम्युनिटी फार्मसी असं प्लेस आहे ज्या ठिकाणी फार्मासिस्टच्या सुपरविजनच्या अंडर दी डायरेक्ट सुपरविजन ऑफ फार्मासिस्ट मेडिकमेंट्स हे डिस्पेन्स केले जातात. अँड कम्युनिटी फार्मसी इज डायरेक्ट विथ लोकल एरिया, म्हणजे जे लोकल एरियामध्ये पीपल्स आहे दॅट पीपल्स. ऋषिकेश म्यूट युअर सेल्फ. The community pharmacy मध्ये there is not need to only prescription drug, म्हणजे ज्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे त्यांनीच जावं आणि तिथून मेडिसिन्स घ्यावा असं नेसेसरी नसतं. जे लोकल एरिया मधले अदर पीपल्स आहेत फॉर एनी डिसीज ऑर एनी देर इज चेंज इन बॉडी कंडिशन, म्हणजे प्रिस्क्रिप्शन ओटीसी ड्रग्स माहिती आहेत ओव्हर दी काउंटर. सम ड्रग्स आर गिवन ओव्हर दी काउंटर, पेन किलर्स वगैरे प्रिस्क्रिप्शन नसताना घेतो आपण, बरोबर आहे? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. कम्युनिटी फार्मसी मध्ये तशी काही गरज नसते की ओनली प्रिस्क्रिप्शन ड्रग्स दिले जातील. देर इज फार्मासिस्ट हु इज अवेलेबल टू काउन्सिलिंग, कंपाउंडिंग, चेकिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ दिस प्रिपरेशन. फर्स्टली फार्मासिस्ट मेंटेन सेफ डिस्पेन्सिंग होते का, हा मेन रोल आहे फार्मासिस्टचा. Then community pharmacy is the practice of pharmacy in community setting, म्हणजे जे आपली सोसायटी आहे त्या सोसायटी मध्ये फार्मसी प्रॅक्टिस जे परफॉर्म केले जात दॅट प्रॅक्टिस इज नोन ऍज कम्युनिटी फार्मसी. आणि कम्युनिटीशी जे सोसायटीशी काउन्सिलिंग व्हावं, कंपाउंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ द मेडिकेशन जी ब्रांच असते दॅट ब्रांच इज नोन ऍज कम्युनिटी फार्मसी. ऑल दी सेटिंग रिलेटेड टू पेशंट केअर, पेशंट वेलफेअर इज डन इन द कम्युनिटी फार्मसी. इट इज रिक्वायर्ड प्रोफेशनल स्किल अँड मेनी केसेस मॅनेजमेंट अबिलिटी इन ॲडिशन टू डिस्पेन्सिंग फार्मास्युटिकल्स. कम्युनिटी फार्मसिस्ट आन्सर द क्वेश्चन अबाउट प्रिस्क्रिप्शन ओटीसी ड्रग्स that is over the counter drugs and give advice on healthcare supplies and durable medical equipment. The community pharmacy madhe pharmacist cha jo role ahe to dispensing of the medicines and community pharmacist jase ki sangitla painkillers and many other dosage forms they are given OTC over the counter. To tacha related je questions astat पीपल्स जे लोकल एरियामध्ये कम्युनिटीमध्ये जे पीपल्स आहेत त्या क्वेश्चनचे आन्सरेबल आन्सर देण्यासाठी कम्युनिटी फार्मासिस्ट जो आहे तो एबल असतो. अँड ऑल्सो जे प्रिस्क्रिप्शन ड्रग्स आहे त्या प्रिस्क्रिप्शन ड्रग रिलेटेड इन्फॉर्मेशन. कोमल साठे म्यूट युअर सेल्फ. प्रिस्क्रिप्शन रिलेटेड आणि ओटीसी, ओटीसी म्हणजे ओव्हर दी काउंटर, प्रिस्क्रिप्शन नसताना तुम्हाला जे ड्रग्स घ्यायचे आहेत त्या ड्रग्स रिलेटेड अँड ऑल्सो प्रिस्क्रिप्शन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे तो ड्रग किती इफेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे, थेरापेटिक व्हॅल्यू काय आहे, दॅट पॉइंट विल बी काउन्सल ऑर डिस्कस्ड बाय कम्युनिटी फार्मासिस्ट. अँड ऍडवाइस म्हणजे तो सल्ला देतो हेल्थ केअर सप्लाय, हेल्थ केअर आणि ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट. म्हणजे इन दिस बोथ पॉइंट
community pharmacist advice to the patient, either it is on prescription drug or over the counter drug, how to take the medicines, then dose of the medicines, whenever take the medicines, hacha related ji information ahe. The information community pharmacy madhe community pharmacist local area madhla peoples la deto. This is about community pharmacy. Image this dear sagana. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, community pharmacy. Then next, role and responsibilities of community pharmacist. हे सगळे वर्ड ऍक्च्युअली कम्युनिटी फार्मसी मध्ये इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये क्लिनिकल फार्मसी मध्ये काय आहे ऍक्च्युअल रोल हा तुम्ही फक्त इथे समजून घ्या. देयर इज नो नीड टू राइट ऍज सच तुम्ही लिहायची गरज नाही. तुम्हाला जसं समजलंय इन युअर ओन लँग्वेज तसं तुम्ही राईट डाऊन करायचंय. आता हे फंक्शन जे आपण रोल बघणार आहे ऍटलीस्ट तुम्ही फंक्शन्स काय असतं हे इथे समजून घ्या. आफ्टर दॅट जे फंक्शन तुम्हाला आठवतंय पर्टिक्युलर कोणत्या डिपार्टमेंट मध्ये किंवा कोणत्या ब्रांच मध्ये फार्मासिस्टचा रोल काय आहे. आता कम्युनिटी फार्मसी म्हणलं तर मेन पॉइंट हा आहे की तुम्ही कम्युनिटी फार्मसी हा असा फार्मासिस्ट आहे की जो प्रिस्क्रिप्शन ड्रगचे पण डिस्पेन्सिंग करतो आणि ओव्हर दी काउंटर ड्रग ओटीसी ड्रगच पण डिस्पेन्सिंग करतो. हा पॉइंट राईट डाऊन करणं इम्पॉर्टंट आहे. ओके देन अदर पॉइंट सेम राहणार आहेत की काउन्सिलिंग कंपाउंडिंग ऑफ ड्रग डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग अँड मेजर रोल ऑफ फार्मासिस्ट टू प्रोव्हाइड सेफ अँड अक्युरेट अप्रोप्रिएट मेडिसिन्स टू पेशंट टू मेंटेन देअर वेलफेअर ऑर हेल्थ केअर. देन रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या तुमच्या लक्षात राहतील त्या तुम्ही राईट डाऊन करायच्या आहेत. फर्स्ट वन काउन्सिलिंग अँड ऍडवाइसिंग द पब्लिक ऑन ट्रीटमेंट ऑफ मायनर अलायमेंट. काउन्सिलिंग करायचंय पेशंट बरोबर आणि ऍडवाईस करायचं म्हणजे एखादा मेडिसिन आहे तर हे मेडिसिन तुम्ही इट इज टेकन विथ मिल्क ऑर वॉटर किंवा डिझॉल्व इन मिल्क आफ्टर दॅट टेकन इट. देन इट इज टेकन फॉर हाऊ मेनी टाइम म्हणजे सकाळी मॉर्निंग सेशन मध्ये अगेन आफ्टर द डिनर. तर ते तो जो क्रायटेरिया आहे काउन्सिलिंग अँड ऍडवाइसिंग टू द पब्लिक अबाउट द ट्रीटमेंट अँड मायनर इलेमेंट म्हणजे मायनर इलेमेंट म्हणजे सम ड्रग्स जर का तुम्ही मिल्क बरोबर घेतले तर देअर इज ड्रग इंट्रॅक्शन ही ऑकर होतं. ड्रग इंट्रॅक्शन म्हणजे वन ड्रग चेंज ऑर ऑल्टर द एक्शन ऑफ अनदर ड्रग. टू प्रिव्हेंट दिस ड्रग इंटरॅक्शन तर ते ड्रग इंटरॅक्शन किंवा मायनर एलिमेंट्स म्हणजे जे मायनर डिसऑर्डर साईड इफेक्ट जे होणार आहेत त्या ड्रगचे त्याच्या रिलेटेड त्या पेशंटला किंवा ते जो पब्लिक लोकल एरियामधले जे पीपल्स आलेले आहेत कम्युनिटी फार्मसीमध्ये त्यांना काउन्सिलिंग करायचं काम कम्युनिटी फार्मसिस्टचं आहे. देन सेकंड ऍडवाइजिंग द पेशंट ऑफ एनी ऍडवर्स इफेक्ट ऑफ मेडिसिन म्हणजे अँटीबायोटिक सारखे जे ड्रग्स असतात ते ड्रग्स समटाईम म्हणजे काही लोकांना अलर्जी असते देन इट प्रोड्युसेस हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन तर रिलेटेड दॅट ऍडवाइज द पेशंट ऑफ एनी ऍडवर्स साईड इफेक्ट त्याचा साईड इफेक्ट असा होतो. इन डिटेल त्याचं एक्झाम्पल राईट डाऊन करायची गरज नाही. Just you have to write advise the patient for any adverse effect or any side effect of medicines. Manje phenantoin ha ek drug ahe which act as anticonvulsant agent. So those are drug during the pregnancy ghetla tar at that time je fetus develop hote ta fetus la phenantoin toxicity hote manje ta fetus chi proper growth hot nahi तर तो ऍडवर्स इफेक्ट झाला. तर असे जे काही डिफरंट ड्रग्स आहेत आणि त्याचे जे ऍडवर्स इफेक्ट आहेत हे फिनेंटाइनचे एक एक्झाम्पल सांगते. सपोज
जो मेडिसिन आपल्याला त्या पेशंटला द्यायचे आहेत त्याच्या रिलेटेड जर असं होत असेल तर त्या रिलेट त्या कम्युनिटी फार्मासिस्टनी पेशंटला ऍडवाइस करायचं आहे की दिस ड्रग हॅव्हिंग दॅट साइड इफेक्ट ऑर दॅट ऍडवर्स इफेक्ट. समजला हा पॉइंट? Yes, ma'am. जर इन डिटेल तुम्हाला जर एक्झाम्पल लक्षात राहिलं तर आज सच तुम्ही लिहू शकता. देन मॉनिटोरिंग ब्लड प्रेशर अँड कोलेस्टेरॉल लेवल बिफोर पर्टिक्युलर ड्रगचा एक सेपरेट क्रायटेरिया असतो. आता सपोज आपण अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट देणार आहोत किंवा हायपोटेन्शन माहितीये सगळ्यांना हायपोटेन्शन हायपरटेन्शन. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. तर मॉनिटोरिंग ऑफ ब्लड प्रेशर अँड कोलेस्ट्रॉल लेवल फॅटची लेवल तर समटाईम काही ड्रग द्यायच्या अगोदर बीपीची लेवल म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह देणार आहे किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट देणार आहे. बीपी जास्त असेल तर ओरल हायपोग्लायसेमिक आणि कमी असेल तर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. तर ते एजंट देताना मॉनिटर करायचे आपल्याला कोलेस्टेरॉलची लेवल आणि ब्लड प्रेशरची लेवल. तर त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कम्युनिटी फार्मासिस्ट हा त्या पेशंटला देतो. देन ऑफरिंग ए डायबेटिक स्क्रीनिंग सर्व्हिस म्हणजे डायबेटिक पेशंट असेल तर त्याचा जो काही अँटी डायबेटिक एजंट घेण्याचा शेड्यूल आहे त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन त्या पेशंटला द्यायचे. अरेंजिंग द डिलिव्हरी ऑफ प्रिस्क्रिप्शन मेडिसिन टू द पेशंट म्हणजे जे प्रिस्क्रिप्शन ड्रग्स आहे त्याची जे डिस्पेन्सिंग आहे ते डिस्पेन्सिंग पेशंटला अरेंज करायचं कम्युनिटी फार्मासिस्टनी. देन मॅनेजिंग सुपरवायझिंग अँड ट्रेनिंग द फार्मसी सपोर्ट स्टाफ म्हणजे रॅदर दॅन क्लिनिकल फार्मासिस्ट जो सपोर्ट करण्यासाठी स्टाफ असणार आहे तो मॅनेज करायचा आहे सुपरवाइज करायचा आहे कम्युनिटी फार्मासिस्टनी. देन बजेटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट त्या फार्मसीचं जे बजेट आहे that budget and financial management depending on that community pharmacist supply of medicine in the community pharmacy depend on this point that is budgeting and financial management. Then keeping up to date with the current pharmacy practice manje community pharmacist cha major role ahe up to date manje current madhe pharmacy practice madhe kay update zale काय डेव्हलप झाले तर ते अपडेट कम्युनिटी फार्मासिस्टने कम्युनिटी फार्मसीमध्ये ठेवायचा. अँड ऑल्सो न्यू ड्रग्स अँड देअर यूज म्हणजे जसे जसे नवीन नवीन ड्रग्स अवेलेबल होतात त्याचं अपडेट फार्मसीमध्ये कीप टू अप टू डेट करंट फार्मसी म्हणजे कम्युनिटी फार्मसी अपडेट ठेवण्याचं वर्क हे कम्युनिटी फार्मासिस्टचं आहे. This is about community pharmacy. दोन पॉइंट झालेत आपले कम्युनिटी फार्मसी अँड क्लिनिकल फार्मसी. देन नेक्स्ट ओके रिलेटेड दॅट क्लिनिकल फार्मसी अँड कम्युनिटी फार्मसी screen is visible to all? No ma'am. No ma'am. No ma'am. No ma'am. Now Yes, ma'am. Clinical pharmacist include hospital pharmacist and community pharmacist and they are the people who work in healthcare field and have main role in prescription. Ha point, they are the people, म्हणजे pharmacist are the people who work in healthcare field.
हेल्थ केअर फील्ड मध्ये फार्मासिस्ट वर्क केलाय राईट. फार्मासिस्ट इज पार्ट ऑफ हेल्थ केअर सिस्टीम अँड हॅव मेन रोल इन प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन मध्ये फार्मासिस्टचा मेन रोल आहे. हे इन जनरल सेंटेन्स आहे. यू कॅन राईट दिस सेंटेन्स इन ऑल द फार्मसी. ओके यस मॅम. क्लिनिकल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी जो आहे तो हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी. म्हणजे क्लिनिकल फार्मासिस्ट इन्क्लूड हॉस्पिटल फार्मासिस्ट अँड कम्युनिटी फार्मासिस्ट. कम्युनिटी फार्मासिस्ट आणि कम्युनिटी फार्मसी आणि हॉस्पिटल फार्मसी जे आहे दे बोथ आर अंडर द क्लिनिकल फार्मसी. दिस इज मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स. Then hospital pharmacists are referred to those who work in hospital. म्हणजे लास्टली जे सांगितलंय द फार्मासिस्ट हु वर्क इन कम्युनिटी फार्मसी इज नोन ऍज कम्युनिटी फार्मासिस्ट. द फार्मासिस्ट हु वर्क इन द हॉस्पिटल फार्मसी इज नोन ऍज हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर तो पॉइंट इथं सांगितलाय. हॉस्पिटल फार्मासिस्ट आर रेफर्ड टू दोज हु वर्क इन हॉस्पिटल वाईल कम्युनिटी फार्मासिस्ट आर दोज हु वर्क इन ॲन कम्युनिटी दॅट इज इन इंडिपेंडंट फार्मसी. त्याच्यामध्ये डिपेंडन्स आहे का की फक्त तुम्ही प्रिस्क्रिप्शन ड्रग वरच डिस्कस करा? कम्युनिटी फार्मसी मध्ये असं असतं का? येस ऑर नो? नाही. ओटीसी ड्रग बद्दल पण डिस्कस करतो राईट. हा पॉइंट आपण बघितलेला. ओटीसी ड्रग रिलेटेड दिस पॉइंट over the phone for therefore clinical hospital pharmacists are referred as the pharmacists who work in the hospital while community pharmacists are those who work in the independent pharmacy that is in community pharmacy. म्हणजे तो prescription drug related पण सांगतो आणि OTC drug related पण सांगतो. okay then clinical pharmacist participate in direct patient care in the hospital and other healthcare facilities and hospital pharmacist focus on preparing the prescription for patient. hospital pharmacist jo ahe to focus kashavarti karto? prescription patient sathi je prescription prepare karayche ahe. on that hospital pharmacist the focus. firstly prescription manje kay samajle saganna? सगळ्या फार्मसीमध्ये येतोय आणि तो वर्ड ते जर माहित नसेल तर फक्त प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन असं लक्षात ठेवून काही युज नाही. प्रिस्क्रिप्शन समजलं. ओके तर हॉस्पिटल फार्मासिस्ट हा प्रिपेअरिंग द प्रिस्क्रिप्शन फॉर पेशंट. पेशंट साठी प्रिस्क्रिप्शन प्रिपेअर करण्यावर फोकस करतो. व्हाईल क्लिनिकल फार्मासिस्ट पार्टिसिपेट इन डायरेक्ट पेशंट केअर. पेशंटच्या केअर मध्ये तो डायरेक्ट पार्टिसिपेट होतो. इन हॉस्पिटल अँड अदर हेल्थ केअर फॅसिलिटीज. आणि अदर हेल्थ केअर फॅसिलिटीज ज्या आहेत त्या पेशंटसाठी त्यासाठी आणि डायरेक्ट पेशंट केअर हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांच्या डायरेक्ट पेशंट केअरसाठी अँड ऑल्सो हेल्थ केअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी क्लिनिकल फार्मासिस्ट पार्टिसिपेट करतो. देन क्लिनिकल फार्मासिस्ट अँड हॉस्पिटल फार्मासिस्ट आर बोथ इन्वॉल्वड इन प्रोव्हाइडिंग मेडिकेशन टू पेशंट. क्लिनिक ऑल्सो नोन एज हॉस्पिटल दॅट इज दे आर रिलेटेड बट देअर इज मायनर डिफरन्स दॅट की हॉस्पिटल फार्मासिस्ट फोकस ऑन प्रिपेरिंग द प्रिस्क्रिप्शन फॉर पेशंट. म्हणजे हॉस्पिटल फार्मासिस्ट पेशंटसाठी प्रिस्क्रिप्शन प्रिपेअर करण्यामध्ये फोकस करतो. अदरवाइज सेम क्लिनिकल फार्मासिस्ट अँड हॉस्पिटल फार्मासिस्ट आर बोथ इन्वॉल्व इन प्रोव्हाइडिंग मेडिकेशन टू पेशंट. दोघं पण पेशंटला मेडिकेशन प्रोव्हाइड करतात. पर्पज एकच आहे राईट. येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. देअर स्कोप ऑफ ड्युटीज डिफर. त्यांचा जो स्कोप आहे म्हणजे प्रिपेरिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन दॅट इज फोकस पॉइंट फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट तो थोडासा डिफर असू शकतो.
and clinical pharmacists are required to complete additional training. म्हणजे clinical pharmacist ला एक different additional training असतं as compare hospital pharmacist. Then next one, hospital pharmacy. Hospital pharmacy, it is organization. हे एक ऑर्गनायझेशन आहे किंवा डिपार्टमेंट आहे हॉस्पिटलचं, म्हणजे एखाद्या क्लिनिकचं. टू मॅनेज द प्रोक्युरमेंट, स्टोरेज, प्रिझर्वेशन, पॅकेजिंग, कंपाऊंडिंग, प्रिस्क्रिप्शन अँड डिस्पेन्सिंग ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन इन द हॉस्पिटल. कोमल साठे, आर यू प्रेझेंट? कॅन यू रीड अबाउट हॉस्पिटल फार्मसी दिस पॉइंट? येस मॅम. ओके. हॉस्पिटल फार्मसी इज द ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट ऑफ द हॉस्पिटल टू मॅनेज प्रोक्युरमेंट, स्टोरेज, प्रिझर्वेशन, पॅकेजिंग, कंपाउंडिंग, प्रिपरेशन, डिस्पेसिंग और डिस्ट्रीब्यूशन ऑफ मेडिसिन इन द हॉस्पिटल. ओके, सो हॉस्पिटल फार्मसी ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे किंवा हे असं डिपार्टमेंट आहे हॉस्पिटल मधलं इन विच मॅनेज द प्रोक्युरमेंट. प्रोक्युरमेंट म्हणजे प्रोसेस ऑफ परचेसिंग ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, म्हणजे मेडिकेशन जे डोसेज फॉर्म्स आहेत, मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिन्सचं प्रोक्युरमेंट, दॅट इज परचेसिंग, ती प्रोसेस म्हणजे प्रोक्युरमेंट. स्टोरेज, मेडिकलमध्ये ते त्या फार्मसीमध्ये स्टोअर करायचं. प्रिझर्वेशन, साठवणे, पॅकेजिंग. देन कंपाऊंडिंग मीन्स टू प्रिपेअर, प्रिपरेशन. डिस्पेन्सिंग ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन इन द हॉस्पिटल. तर हॉस्पिटल फार्मसी एक अशी ऑर्गनायझेशन आहे ज्या ठिकाणी प्रोक्युरमेंट, स्टोरेज, प्रिझर्वेशन, पॅकेजिंग, कंपाऊंडिंग ऑफ प्रिपरेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन हे मेंटेन केलं जातं. दिस इज अबाउट हॉस्पिटल फार्मसी. समजलाय हा पॉइंट? येस मॅम. द हॉस्पिटल फार्मसी इज द डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल इन विच deals with procurement, storage, compounding, dispensing, manufacturing, testing, packaging and distribution of drug. And the practice of pharmacy within the hospital under the supervision of a professional pharmacist is known as hospital pharmacy. And the person who work in the hospital pharmacy is known as hospital pharmacist. This definition, but in different way, another way. The practice of pharmacy, which is performed by pharmacist, that pharmacist is professional. म्हणजे जे हॉस्पिटल फार्मसी मध्ये जे वर्क होत, हॉस्पिटल फार्मसी हे एक फार्मसीच प्रॅक्टिस आहे. दॅट प्रॅक्टिस इन द फार्मसी, फार्मसी मध्ये होत, सॉरी इन द हॉस्पिटल, हॉस्पिटल मध्ये होत अंडर द सुपरविजन ऑफ प्रोफेशनल फार्मासिस्ट. एका प्रोफेशनल फार्मासिस्टच्या अंडर होतं. दॅट फार्मसी इज नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. समजते डेफिनेशन? येस मॅम. हॉस्पिटल फार्मसी हे असं प्रॅक्टिस आहे, दॅट प्रॅक्टिस विद इन द हॉस्पिटल, म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये असतं अंडर द सुपरविजन ऑफ प्रोफेशनल फार्मासिस्ट. एका प्रोफेशनल फार्मासिस्टच्या अंडर होतं. फार्मासिस्टचं एज्युकेशनचे जे स्टँडर्ड आहे, मिनिमम स्टँडर्ड, ते कोण देत? इन अवर प्रिव्हियस लेक्चर वी डिस्कस अबाउट मिनिमम स्टँडर्ड ऑफ फार्मासिस्ट और फार्मसी एज्युकेशन, विच इज गिव्हन बाय PCI. करेक्ट, गुड. सो PCI स्टँडर्ड फॉर मिनिमम स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन फॉर द फार्मासिस्ट. तर ते सुपरविजन ऑफ प्रोफेशनल फार्मासिस्ट इज नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी.
same like that up to me हा क्राइटेरिया यूज करून तुम्ही ह्या वेळी अनदर फार्मसीची डेफिनेशन लिहू शकता द प्रॅक्टिस ऑफ फार्मसी विद इन द कम्युनिटी अंडर द सुपरविजन ऑफ प्रोफेशनल फार्मासिस्ट इज नोन ऍज व्हॉट कम्युनिटी जर ऍड केलं तर कम्युनिटी फार्मसी येणार क्लिनिकल ऍड केलं तर क्लिनिकल फार्मसी येणार तर ते ऑर्डर तुम्ही इथं ऍड करून म्हणजे दोन पॉइंट तुम्हाला कंपल्सरी यू हॅव टू राईट किंवा ते पॉइंट तुम्ही लिहू शकता की जो फार्मासिस्ट त्या फार्मसीमध्ये वर्क करतोय त्याला हॉस्पिटल फार्मसी म्हणायचं आणि जे फार्मसीचं प्रॅक्टिस आहे जर हॉस्पिटलमध्ये होत असेल अंडर द सुपरविजन ऑफ प्रोफेशनल फार्मासिस्ट तर त्याला काय म्हणायचं हॉस्पिटल फार्मसी कर्सर दिसतोय सगळ्यांना येस आणि जो रोल आहे फार्मासिस्टचा इन दिस फार्मसी इज नोन ऍज हॉस्पिटल फार्मसी okay in you can tell the definition of hospital pharmacist the practice of pharmacy within the hospital under the supervision of professional pharmacist is known as hospital pharmacy okay this is about hospital pharmacy but I am asking about hospital pharmacist hospital pharmacist who work in a hospital a professional pharmacist who is work in hospital pharmacist is known as hospital pharmacist okay Varsha Jadhav are you here present yes ma'am can you define hospital pharmacist the practice of pharmacy within the hospital under the supervision of a professional pharmacist is known as hospital pharmacy this is about hospital pharmacy okay I am talking about hospital pharmacist clinical pharmacist community pharmacist kasa define karnar tumhi the practice of pharmacy within the clinical under supervision of professional pharmacist is known as clinical pharmacy okay anyone hospital cha jagi clinical takle okay tumhala samajhle ka he barobar hai ki hospital cha apan suppose it is replaced by community then community pharmacy I'm talking about pharmacist जे अगोदर डेफिनेशन सांगितले मी की द पर्सन हॉस्पिटल फार्मासिस्ट इज नोन ऍज प्रोफेशनल फार्मासिस्ट म्हणजे इथून ए प्रोफेशनल फार्मासिस्ट हू वर्क इन हॉस्पिटल फार्मसी इज नोन ऍज हॉस्पिटल फार्मासिस्ट ए प्रोफेशनल फार्मासिस्ट म्हणजे डायरेक्ट ए फार्मासिस्ट हू वर्क इन कम्युनिटी फार्मसी इज नोन ऍज कम्युनिटी फार्मासिस्ट क्लिनिकलचं कसं सांगणार a professional pharmacist work on clinical pharmacist clinic mde work karto that pharmacist is known as clinical pharmacist mhanje ki definition write down karayche tumhala hospital pharmacist is referred as those who work in hospital म्हणजे काय the person the pharmacist who work in hospital is known as hospital pharmacist the pharmacist who work in community is known as what community pharmacist कशी डिफाइन करणार आहे आणि सेकंड
कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे फार्मासिस्टची डेफिनेशन आणि फार्मसीची डेफिनेशन कशी रन डाउन करणार आहे ते समजलंय? यस यस मॅम यस मॅम यस मॅम. नाव अंकिता चौधरी. यस मॅम. कॅन यू टेल द डेफिनेशन ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट? The practice of pharmacy within the hospital under the supervision of a professional pharmacist is known as hospital pharmacy. And what is hospital pharmacist? A professional pharmacist who is a role of pharmacist is known as hospital pharmacy. Okay, so here we discuss about hospital pharmacy, in which the practice of pharmacy within the hospital, the practice pharmacy, the practice hospital madhe hota, that under the supervision of professional pharmacist is known as hospital pharmacist. And if jo professional pharmacist hospital pharmacy madhe work karto tya pharmacist la hospital pharmacist manayche. Then as per the known history, the first pharmacy was established in Baghdad in 754 AD. Ji history maithi hai. On that history, hospital pharmacy, first hospital pharmacy established in Baghdad in 754 AD. First pharmacy, hospital pharmacy established in AD means Baghdad. Baghdad. Important for MCQ. Ma'am, AD means AD before tumhala cognacy madhe ha part zala hai na AD before Christ B yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. In detail madam mi sangitle kay AD mhanje before C before Christ ani after Christ AD mhanje samajle. AD, it is also BC, before Christ, just the same term. Okay, ma'am. Okay. The, in this point, you have to remember only all these things, but for MCQ, the first hospital pharmacy is established in where? Baghdad. Baghdad in Baghdad. 54 AD. AD. Baghdad. AD and BC. So the point I have before Christ, then and they. Sound is audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. And no Domini. The point tumhala. कोग्नसी मध्ये इयर लक्षात ठेवताना तिथे इम्पॉर्टंट आहे. इन दिस सिटिक्स यू हॅव टू रिमेंबर कन्सेप्ट अँड दिस इस्टॅब्लिश रेन फॉर दिस पॉइंट. हे इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू साठी. एडी इन डिटेल तुम्हाला तिथे विचारलं जात नाही. त्या ख्रिश्चन टर्म्स आहे बी सी एडी बिफोर क्रिस्ट एनोडोमिनी कॉमन इरा सीई बिफोर द कॉमन इरा दॅट इज बी सी ई. का तुम्हाला इन डिटेल पाहिजे का? नो मॅम. ओके. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. कोणाला पाहिजे इन डिटेल? तुमच्या सिलेबस मध्ये तो इन डिटेल पॉइंट नसताना ज्यांना पाहिजेत असे सांगा. यस मॅम. पाहिजे का तुम्हाला त्या एडीसी करायचं तुम्हाला? फर्स्टली हॉस्पिटल फार्मसी हे तीन पॉइंट समजले सगळ्यांना? यस मॅम. ओके. एडी मीन्स अनो डोमिनी बीसी बिफोर फर्स्ट फार्मसी इन डिटेल स्टडी ज्यांना बिफोर क्रिस्ट
किंवा ह्या ज्या टर्म्स आहेत हिस्टॉरिकल टर्म्स रिलेटेड टू इयर्स, तर त्या तुम्ही तुम्हाला कोग्नसी मध्ये क्लिअर होतील तिथं क्लिअर करा. ओके ओके मॅम. ओके देन कम्युनिटी फार्मसी रिलेटेड अगेन हियर सेम कि तो ओटीसी ड्रग पण देतो अँड ऑल्सो प्रिस्क्रिप्शन ड्रग पण देतो. हा पॉइंट सेम आहे कम्युनिटी फार्मसी रिलेटेड. आफ्टर दॅट इंडस्ट्रियल फार्मसी. फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी कंट्रोल. In today's lecture, we discuss about community pharmacy, hospital pharmacy, and clinical pharmacy. Remaining are industrial pharmacy, academic pharmacy. The remaining points are we will discuss on our next lecture. Okay, ma'am. Point samajhle sagyanna? Yes, ma'am. सेम रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होत असेल, बट प्रॉपर जे आहे पर्टिक्युलर फंक्शन की कम्युनिटी फार्मसी वर्क बोथ ओटीसी आणि ऑल्सो प्रिस्क्रिप्शन, मेन पॉइंट डिफर करा, अदरवाइज सेमच इन्फॉर्मेशन येणार आहे. ओके यस मॅम. ओके एनी डाऊट अबाउट कम्युनिटी क्लिनिकल अँड हॉस्पिटल फार्मसी? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. फार्मसिस्टची डेफिनेशन सांगा ना मॅडम. कम्युनिटी फार्मसी डेफिनेशन रिपीट करा ना. ओके नेक्स्ट क्लिक. तुम्ही एकदा बुक आउट करा ह्या नोट्स ज्या आहेत, तुम्ही आय थिंक स्क्रीनशॉट घेतला असेल किंवा राईट डाऊन केला असेल.